विद्यार्थ्यांची पत्रिका बघून तो विद्यार्थी नापास विद्यार्थी का त्याच्या शिक्षणामध्ये अडथळे आहेत असं समजू शकतं का पत्रिकेवरून? शुअर, मी नक्की सांगेल. पहिलं तर उद्या महिला दिन जागतिक 8 मार्च उद्या असल्यामुळे सर्वांना, सर्व महिलांना, सर्वांना माझे हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, त्याबरोबर आपल्या साम चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद. महिला दिनाचं हार्दिक शुभेच्छा देण्याबरोबर मला हे पण सांगायचं आहे, स्त्रीकडे प्रेम, शक्ती, संयम या गोष्टी असल्यामुळे ती प्रेमाची शक्ती असल्यामुळे देवानी स्त्रीला आई म्हणून एक मान दिलेला आहे. आणि स्त्रीमुळेच कुठलाही पुरुष जो आहे तो जीवनामध्ये पुढे जातो. एकटा पुरुष काही करू शकत नाही. कधी स्त्री आईच्या रूपात असेल, कधी बहिणीच्या रूपात असेल, कधी पत्नीच्या रूपामध्ये असेल, या वेगवेगळ्या रोलमधून कुठून ना कुठून सपोर्ट मिळतो. आणि हा मोरल सपोर्ट मिळाल्याशिवाय आणि ते संस्कार झाल्याशिवाय कुठलाही माणूस पुढे येऊ शकत नाही. आणि ही शक्ती आणि प्रेमाची शक्ती, संयम आणि धाडस या गोष्टी असल्यामुळे जीवनामध्ये अनेक स्त्रिया उच्च लेवलला गेलेल्या दिसतात की ज्या ठिकाणी पुरुष पोहोचलेले नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण मला सकाळी अभ्यास करता करता मला मिळालं, ते अरुणिमा सिन्हा यांचं उदाहरण आहे. 2015 त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. कारण काय? 2011 त्यांना ट्रेनमधून चोरी करून ट्रेनमधून बाहेर फेकलं होतं. त्या दरम्यानच्या काळामध्ये ट्रेनच्या जे काही ट्रॅक आहे त्यावर पडल्यामुळं त्यांच्या डाव्या पायावरून ट्रेन गेल्यामुळं पाय तुटला होता. एकदा नाही, एकदा ट्रेन गेली, दोनदा गेली, तीनदा गेली, चारदा गेली. इतक्या विचित्र कंडिशनमध्ये त्यांनी एक संयम बाळगला आणि एक त्यांनी ज्याला प्रतिज्ञा केली, जर मी जिवंत राहिले तर भारताचं एव्हरेस्ट शिखर मी सर करणार. एवढ्या वाईट अवस्थेमध्ये की आता मी जगणार आहे की मरणार आहे हे माहीत नसताना पण दुर्दम्य इच्छाशक्ती जी असते ही एका स्त्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असू शकते. आणि 2011 हा इन्सिडंट झाल्यानंतर तो तुटलेला पाय असताना पण पहिली अपंग स्त्री जगातील की जिने एव्हरेस्ट शिखर सर केलं. फक्त एव्हरेस्ट नाही, अजून जगामध्ये 5 वेगवेगळे शिखर पण तिने सर केल्यामुळे 2015 त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. ही एक शक्ती ही स्त्रीची असू शकते. तर अशा स्त्रियांना मला माझा सलाम आणि आजच्या दिनानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा. अशा गोष्टी वाईट कंडिशनमध्ये असताना पण जो माणूस धाडसानं, ताकदीनं आणि हिंमत न हरता काम करतो, डिप्रेशनमध्ये झोनमध्ये जात नाही, तो माणूस लाईफमध्ये सक्सेसफुल गॅरंटीडली होतो. आजचा सब्जेक्ट जो आहे तो आपला नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पत्रिका, शिक्षणामध्ये अडथळा येणाऱ्यांची पत्रिका घेण्यामध्ये उद्देश पण हाच आहे की काही वेळेला खूप अभ्यास करून यश मिळत नाही, लास्ट मोमेंटला अपॉर्च्युनिटी मिस होते, इच्छा असताना पण वाईट घटना घडल्यामुळे, आजारी पडणं, ऍक्सिडेंट होणं या गोष्टीमुळे शिक्षण घेता येत नाही, काही ना परिस्थितीमुळे घेता येत नाही. परिस्थिती भरपूर चांगली असते पण तरी सुद्धा प्रॉब्लेम येतात. तर अशा वेळेला ते कुठल्या कारणामुळे येतात हे आपल्या भारतातील हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. आणि सांगू शकतो म्हणण्यापेक्षा मी सांगू शकतोच, कुठलीही पत्रिका जर आपण बघितली तर विदिन 10 ते 12 सेकंदामध्ये टाईम आणि हे जर परफेक्ट असेल तर ती पत्रिका शिक्षणाच्या दृष्टिकोन चांगली, कितपत चांगली आहे किंवा काय होणार आहे पुढे जाऊन या गोष्टी सांगू शकतो. हे जरी असेल, जरी अशी पत्रिका वीक असेल, सगळेजण स्वतःच्या पत्रिका बघा, मुलाची 10वीची परीक्षा आहे पत्रिका बघू, 12वीची परीक्षा आहे पत्रिका बघू, असं एका दोन पॉईंटवर मी सांगितलं म्हणजे मुलगा नापास होणार असं ॲब्सोल्युटली नाही, हे लक्षात ठेवा. प्रोग्राममध्ये 1 तास वेळ असतो, या 1 तासामध्ये मी जे काय सांगेल ते मला कमीत कमी फक्त नापास विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात निगेटिव्ह पत्रिका सांगायला मिनिमम मला असं नॉनस्टॉप बरोबर 40 ते 50 तास लागतील, तर ते कुठंतरी 25% तुम्हाला मी सांगू शकेल.
खूप ग्रहांचे वेगवेगळे योग असतात, पण अप्रॉक्सिमेटली कशा टाईपच्या पत्रिका असतात ते लक्षात यावं. या दृष्टिकोनात मी सांगतो, सांगण्याचा उद्देश पण हा आहे की मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर तुम्ही ज्योतिषाचा क्लास घ्याल का, वास्तुशास्त्राचा क्लास घ्याल का, हे क्लास वगैरे घ्यायला मला ॲब्सोल्युटली वेळ नाहीच आहे, बिलकुल नाही. मी 1999 क्लास 1999 क्लास घेतला, 2002 क्लास घेतला, 2015 क्लास घेतला, आता कधी घेणार माहीत नाही आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला पत्रिका का दाखवतो की तुम्हाला काही लोक ज्या लोकांना इच्छा आहे ज्योतिषशास्त्रामधली माहिती पाहिजे या कुठल्या ग्रहयोगामुळे काय काय होतं हे तुम्हाला थोडं कळावं आणि त्याला अभ्यास पण करता या दृष्टिकोनातून मी पण काय अनेक लोकांनी रिक्वेस्ट केली म्हणून मी काही गोष्टी डायरेक्ट पत्रिका हल्ली दाखवायला चालू केलेल्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला अप्रॉक्सिमेटली आयडिया येते की नक्की ज्योतिषशास्त्राचा माणूस बघतो कसा. आणि आयडिया आले तुम्ही स्वतः तुमचं नॉलेज चांगलं वाढलं तर ॲटलिस्ट तुम्ही थोडं हुशार झाला तर तुम्हाला कुणी त्यामध्ये असं इझिली काही सांगून असा अंधविश्वास असा होऊ शकणार नाही. तुम्ही त्यावर 100% लक्षात येईल की हा सांगितलेल्या काही गोष्टी आपल्या बरोबर आहे, तो नॉलेज मिळा हा पॉईंट आहे यामध्ये. तर अडथळे जे येतात शिक्षणा दृष्टिकोनातून त्यातल्या काही पत्रिकेमध्ये दोन पत्रिका मी तुम्हाला दाखवतो. या दोन पत्रिकेमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्पष्टपणे. बघा आता या पत्रिकेमध्ये शिक्षणाचं स्थान कुठलं, मागच्या वेळी मी सांगितलं तुम्हाला हे जे आहे हे शिक्षणाचं स्थान आहे, हे प्रॉपर्टीचं स्थान आहे, हे बंधू भगिनीचं स्थान आहे, पैशाचं स्थान आहे, हे जे आहे माणसाचं शरीर स्वभावाचं स्थान आहे, हे आजाराचं स्थान आहे, हे नोकरीचं पण स्थान आहे, हे बायकोचं स्थान आहे, हे मृत्यू स्थान अचानक धनलाभाचं स्थान आहे, हे जे आहे हे कुठलं स्थान आहे भाग्य स्थान आहे, हे व्यवसायाचं स्थान आहे, हे मित्र मैत्रिणी लाभाचं स्थान आहे, आणि हे व्यय आणि अध्यात्माचं स्थान आहे, हे पैशाचं स्थान आहे. बंधू हे असे वेगवेगळे स्थान असतात ज्यावरून ज्योतिषी कुठलं व्यवस्थित भविष्य सांगू शकतो हे सांगितलं ABCD याच्यातलं. आता मी मेन पॉईंटकडे येतो, पंचमस्थान आहे. एखाद्या माणसाने मला प्रश्न विचारला की माझा मुलगा शिक्षणात किती शिकेल, अडथळा येईल का किंवा डिस्टर्बन्स येईल का, ज्यावेळेला असं बघतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली एखादा माणूस म्हणतो माझा हात दुखायला लागला आहे, उजवा हात दुखतो, असं म्हटल्यानंतर काय करणार, उजवा हातच चेक करणार, डावा चेक करणार नाही. असंच ज्यावेळेला एखादा ज्योतिष ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन विचारता त्यावेळेला एक्सपर्ट माणूस ऑन द स्पॉट त्या स्पॉटकडे जातो की नक्की याला काय विचारायचं याच्यामध्ये उत्तर काय मिळतं. म्हणून अनेक लोकांना माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी काय म्हणतो की पत्रिकेतले काही क्वेश्चन आहे ते काढून आणा. नॉलेज एवढं मोठं महाभयानक आहे की ना ह्या नॉलेजमध्ये तुम्ही काही जर क्वेश्चन विचारल्याशिवाय त्या पॉईंट आउट काय करू शकणार नाही आपण. तर शिक्षणाचं म्हणजे आलो या मुद्द्यावर, इथं या ठिकाणी पंचमस्थान शिक्षणाचं आहे आणि हे जे आहे तर मंगळ आणि हर्षल हे दोन्ही ग्रह इथे आहे, म्हणजे या माणसाचं शिक्षण हे 10वीच्या पुढे जाणार नाही, 10th फेल होणार. कारण इथला कारक जो ग्रह आहे चंद्र पण रवीच्या युतीमध्ये आहे आणि शुक्र पण हा रवीच्या युतीमध्ये असल्यामुळे शुक्राचं पण असं झालेलं आहे, जास्त शिक्षण होऊ शकणार नाही. नंबर 2 खालची एक पत्रिका आपण घेऊया, ते पण जे 8वी नापास असल्या व्यक्तीची पत्रिका आहे. पैसा वगैरे खूप पुष्कळ आहे, सेटल्ड आहे, दिसायला सुंदर व्यवस्थित, म्हणजे अतिशय असं वाटलं की मॉडेलच आहे. शिक्षण विचारांचा 8वी नापास. व्हॉट इज द रिझन? रिझन इज दिस, मंगळ आणि बुध राहू हे तिन्ही पण हे चार ग्रह तुम्हाला दिसतात या ठिकाणी इथं बसलेले. मंगळाची बरोबर 4थी दृष्टी या ठिकाणी पडते, जे शिक्षणाचं स्थान आहे. त्याचबरोबर इथं शिक्षणाचा कारक गुरु जो आहे हा स्तंभित आलेला आहे की जो आजाराच्या स्थानात बसलेला आहे की ज्यामुळे शिक्षण डिस्टर्बन्स गॅरंटेडली येणार. तसंच या गुरुची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 गुरु या शनीची 10वी दृष्टी स्तंभी असल्या गुरुवर पडते की जो गुरु शिक्षणाचा कारग्रह आहे की ज्यामुळे कितीही प्रयत्न केला तर शिक्षणामध्ये अडथळा येऊन डिस्टर्बन्स क्रिएट झालेला आहे. पैसा पण टिकत नाही, दोन्ही पायाचे दुखणे याला आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, म्हणजे मेन व्हॉट इज द मेन पॉईंट, शिक्षणामध्ये अडथळा अशा पद्धतीनं शिक्षणामध्ये हे झालेल्या शिक्षणा डिस्टर्बन्स झालेल्या लोकांची पत्रिका आहे अशा पद्धतीची. तर आपल्याला कळू शकतं की शिक्षण कशामुळे डिस्टर्बन्स होऊ शकतं, कुठल्या ग्रहामुळे होऊ शकतं, एका पर्टिक्युलर ग्रहामुळे असं होत नसतं. आता काल परवा पण माझ्याकडे एक आणि जे काय उपाय करतो आपण शिक्षणा दृष्टिकोनातून, काही कोणी विचारलं की लग्नासाठी असेल शिक्षणासाठी असेल काही उपाय वेगळा करतो, त्यावेळेला पण हे पण महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही दाखवता त्या माणूस किती एक्सपर्ट आहे, त्याच्या बोलण्यावरून त्याच्या कॉन्फिडन्सवरून तुम्हाला समजून सांगण्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की हे सांगितलं बरोबर आहे. उपाय करताना पण काल परवा एक सोलापूरहून माझ्याकडे क्लायंट आले होते 10 दिवसापूर्वीच, शिक्षणाचा अडथळा होता त्या व्यक्तीला, त्या दृष्टी मुलगी होती, त्यांनी गोमेद आणि पुष्कराज हे दोघांचं कॉम्बिनेशन घालायला सांगितलं. रवी आणि गुरु म्हणजे गोमेद हा राहूचा ग्रह, गोमेद हा राहूचा रत्न आणि पुष्कराज हे गुरुचं रत्न,
तर गुरु आणि राहू हे दोन्ही एकत्र तेव्हा चांडाळू तयार होतो, त्यावेळेला संतती होत नाही. आणि ज्या ठिकाणी असे योग येतात तेव्हा त्या माणसाला 100% अजून डिस्टर्ब होतात. राहू हा डिस्टर्बन्सचा कारक आहे. म्हणजे मी अनेक लोकांच्या मध्ये माझ्या क्लायंट येतात माझ्याकडे बसतात, त्यावेळेला बघतो की कुणीतरी गोमेद घातलेला असतो, कुणीतरी केतूचा लसण्यास घातलेला असतो, कुणीतरी पोळं घातलं, बिंदास बसलेले असतात. कसं काय डिस्टर्बन्स झाले म्हणून ते माझ्या परत आले की आता काय झालं काय कळत नाही, 6 महिने झाले, 8 महिने, जास्त त्रास होतोय. लक्षात ठेवा तुम्ही, पोवळं घालायचं अब्सोल्युटली नाही, टाळलं पाहिजे, कुणालाही विघ्न विचारता घालायचं नाही. त्याचबरोबर गुरु आणि राहू, त्या मुली सांगण्याचा उद्देश, जी मुलगी माझ्याकडे आली होती गुरु राहू इति असलेली पत्रिका, त्याबरोबर त्यांनी पुष्कराज आणि गोमेद हे दोन रत्न घातल्यामुळे ऑटोमॅटिकली ती मुलगी परत फिर झाली होती. की जे घातलं नाही पाहिजे, की जे राहू पंचमात बसलेलं आहे, की ज्या शिक्षणाचा राहू बसल्यामुळं त्या शिक्षणामध्ये नापास झालेली मुलगी आहे, त्यामुळं नापास झाले तेच रत्न परत घातलं तर अजून पुढे शिक्षण डिस्टर्बन्स क्रिएट होणार. म्हणून जेव्हा पत्रिका बघतो तेव्हा पत्रिकेतनं कळतं की नक्की कशामुळं काय झालेलं, कशामुळं होतं, त्याबरोबर रत्न घालताना काही उपाय करताना पण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की गोमेसारखं रत्न हातात वापरताना. मी हे मुद्दा स्पेशली सांगतोय कारण मला 2-4 महिन्याचा कंटिन्यूचा अनुभव येते. काही पर्टिक्युलर लोक फक्त लसण्या कॅट्स आहे कॅट्स आहे पेंडंट, पोळं हातामध्ये घालायचं, गोमेद हातामध्ये घालायला लावायचं, संपलं. हे 2-4 रत्नांच्यावर खेळ चालू असतो. अशा वेळेला मात्र अशी जर रत्न सारखा वापरत राहिला तर तुम्हाला सक्सेस 100% मिळणार नाही. ते रत्न वापरता गोमेद आणि हे रत्नाची किंमत खूप कमी असते, 1000-1200-2000 किंमत, जास्त किंमत पण नसते, पण ते घाटण्यामुळे विपरीत परिणाम तुमच्या लाईफवर होऊ शकतो. हे शिक्षणासाठी असले मुद्दा मी सांगतोय. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये गोमेद पोवळं आणि त्याबरोबर लसण्या घातला असेल त्या ऑन दी स्पॉट त्या मुलांना ताबडतोब काढून ठेवावं, कारण या तिन्ही ग्रहामुळे तुम्हाला शिक्षणात यश मिळण्याची बिलकुल काही गॅरंटी नाही. हे तुम्हाला ओलाटायला बनवतील, ज्यामुळे शिक्षणावर डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे काही नाही घातलं परवडेल, पण हे 3 रत्न जे आहेत, गोमेद आहे, लसणे आहे आणि पोळ आहे, विद्यार्थ्यांनी काढून ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेत ओंडा आलेलं म्हणून मी सांगितलं, काही लोक उपाय करत असतात आणि गडबडीत ते राहून जातं, आणि हे 3 रत्न जे विद्यार्थ्यांना बिलकुल पूरक नाही आहेत.